आपण भारतीय पूर्णपणे पश्चिमेचं अनुकरण करत आहोत. ज्या कशाचा पश्चिमेकडून प्रचार होतो, लाईफस्टाईल ते कपड्यांपर्यंत, तुम्ही याबद्दल आणखी काही बोलू शकाल का? तुम्ही उभे राहा एक सेकंद, असे उभे राहा जरा. तुम्ही बुटांचे सेल्समन आहात का? काय ते रिबॉक आहे का? तुम्ही बुटांचे सेल्समन नाही आहात, मग तुम्ही का हे घातलंय? मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही का हे घातलंय? ह्या बुटांच्या कंपनीचं नाव तुमच्या शर्टवर काय? तुम्ही ह्या कंपनीचे सेल्समन आहात का? नाही, मग का? हो, कारण तुम्ही उसेन बोल्टला पाहिलंय किंवा मॅजिक जॉन्सनला असं काहीतरी घातलेलं पाहिलंय. तुम्ही हे समजलं पाहिजे की त्यांना ते टी शर्ट घालण्यासाठी लाखो रुपये दिले जातात. तुम्हाला कोणी काहीच पैसे देत नाही आहे, मग तुम्ही का बुटांची जाहिरात करताय? किमान एखादा ईशा टी शर्ट तरी घाला. आमच्यासाठी सगळं काही फुकट केलं जातं. किमान ईशासाठी तरी फुकट जाहिरात करा. बुटांच्या कंपनीची फुकट जाहिरात का करताय? त्यांनी तुम्हाला बुटाचा एक जोडसुद्धा दिलेला नाही. मी तुम्हाला माझा वेळ आणि जीवन देतोय. बघा हा मुलगा, तुम्ही उभे राहा, बघा तो तुम्हीच. हो, तुम्ही कुठल्या देशातून आहात? बघा हे अमेरिकेहून आहेत, त्यांचा गणवेश पहा, मागे वळा, त्यांना दाखवा. निदान ते बरोबर जाहिरात करताय, तुम्ही काय करताय? मला वाटतं तुम्ही या दोघांना व्हिडिओवर दाखवलं पाहिजे. उभे राहा उभे राहा, बघू दे भारत काय करतोय, अमेरिका काय करते, बघा जरा. मागे वळा मागे वळा. तर मग पुढे काय करणार आहात तुम्ही? गळ्यात दोन बूट अडकवून फिरणार आहात का? नाही, पुढे काय करणार आहात? आत्ता सध्या फक्त लिहिलंय, पुढे तुम्ही ते गळ्यात घालाल आणि फिराल. तर जेव्हा कपड्यांचा प्रश्न येतो, एक गोष्ट म्हणजे असं काहीतरी वापरणं जे जमिनीतून उगतं, कारण सेंद्रिय पदार्थांचा आपल्या ऊर्जा शरीरावर वेगळा प्रभाव असतो. कशी? तुमची आभा विकसित होते. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही जो पदार्थ घालता तो सेंद्रिय असावा, नायलॉन किंवा प्लॅस्टिक किंवा दुसरं काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल, भारतामध्ये 120 पेक्षा जास्त वेगवेगळ्या विणकाम पद्धती आहेत. जर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातून फिरलात, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, प्रत्येक तालुक्यात त्यांची एक विशिष्ट विणकाम पद्धत आहे, एक खास पद्धत जी इतर कुठेच सापडणार नाही. पृथ्वीवरच्या दुसऱ्या कुठल्याच संस्कृतीने इतक्या प्रकारची कापडं तयार केलेली नाही आहेत. पण जसं की कुणी मला सांगत होतं, जर तुम्ही फोटो काढला भारतातल्या कुठल्याही मोठ्या शहरात गुडघ्यांच्या खालचा, जर तुम्ही लोकांचा फोटो काढला, तर 60% वर लोक फक्त अमेरिकेच्या कामगारांचे कपडे घालत आहेत. निळी जीन्स, फक्त एकच रंग, नक्कीच काही फिकट रंगाच्या, काही मुद्दाम फाडलेल्या. काहींमध्ये छिद्र केलेली, काहींनी मुद्दाम रंग फिकट केलाय. पण मुळात कामगारांचे कपडे, काही चुकीचं नाही आहे त्यात.
मी काही चुकीचं आहे असं म्हणत नाही आहे, पण बरोबर अशी कुठली तरी गोष्ट असते नाही का? काहीतरी चुकीचं नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की ते बरोबर आहे. कुठली गोष्ट अनुकूल आहे त्या हवामानासाठी, परिस्थितींसाठी, ज्या उष्णकटिबंधीय परिस्थितींमध्ये तुम्ही राहता त्यामध्ये ज्या प्रकारचे कपडे अगदी अनुकूल असतील तेच तुम्ही घातले पाहिजेत. कारण कसं, तुमचं शरीर हवामान आणि भोवतालच्या वातावरणाबरोबर एकरूप होतं हे महत्त्वाचं आहे. हे सहजतेच्या आणि आरामाच्या एका विशिष्ट स्तरावर आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त हा प्रयोग करून पहा. तुमच्यातले जे कोणी टाईट फिटिंग नायलॉनचे कपडे दररोज घालत असाल, नुसते थोडे सैल कॉटनचे कपडे घाला 3 दिवसांसाठी आणि बघा कसं वाटतं आहे. मग तुम्ही ठरवा. पण जोपर्यंत बुटांची कंपनी तुम्हाला पैसे द्यायला तयार होत नाही, तुम्ही ते लिहून घेणं. तुम्ही कपाळावर टॅटू करून घेणार आहात का? रिबॉक? नाही, मी नेहमीच. बरं का? अगदी, ते लोकंसुद्धा जे आमचे इव्हेंट स्पॉन्सर करतात. मी म्हणतो त्यांचं नाव एकाच ठिकाणी असू द्या, सगळीकडे लिहू नका. हो, ते पैसे देत आहेत कारण त्यांना जाहिरात करायचे, पण योग्य प्रकारे, योग्य दिसेल असं, व्यवस्थित ठिकाणी लावा, उगाच सगळीकडे करू नका. मी कधीच कुठल्याही स्पॉन्सरचं नाव माझ्या मागे लिहू दिलं नाही, कमीत कमी. त्यांनी पैसे देऊ न देऊ मला कळत नाही की का तुम्ही तुमच्या संपूर्ण छातीवर, पाठीवर, चेहऱ्यावर लिहून घेताय आणि बुटांबद्दल जाहिरात करत फिरताय. मला हेही माहीत नाही की तुम्ही ते बूट घालता की नाही, पण तुम्ही त्यांचा टी शर्ट घालता. कमीत कमी तुम्ही जर तुम्ही तेंडुलकरचे फॅन असाल, तुम्ही तेंडुलकर लिहून फिरता. मूर्खपण आहे पण चालेल. मी असं म्हणत नाही की तो एक भारतीय खेळाडू असला पाहिजे. तुम्हाला जर लायनल मेसी आवडत असेल, तुम्ही मेसी लिहून फिरा, लोकांना समजेल की तुम्ही एक मेस आहात. लोकांना समजेल. पण ठीक आहे, निदान तुम्ही कोणाच्या तरी कौशल्याला मान देताय आणि तुम्हाला बोल्ट लिहून फिरायचं आहे, ठीक आहे. जरी तुम्ही त्यांच्यासारखे पळू शकत नसाल तरी तुम्ही त्यांचे फॅन आहात, हे ठीक आहे. पण तुम्ही बुटांचे फॅन कधी बनलात? इट्स रिडिक्युलस, इट डझंट मेक सेन्स टू मी. हे काहीतरी भलतंच आहे, मला काही कळत नाही. जर तुम्ही एखाद्या धावपटूचे, खेळाडूचे, फुटबॉलपटूचे किंवा क्रिकेटपटूचे फॅन असाल, ते कुठून आहेत याने काही फरक पडत नाही. तुम्ही जर फॅन असाल, तुम्हाला ते आवडतात, तुम्ही त्यांचं नाव तुमच्या टी शर्टवर लिहिलं, ते ठीक आहे. पण तुम्ही बुटांची कंपनी आणि सिगरेट कंपनी आणि ही कंपनी ती कंपनी यांच्यासाठी जाहिरात का करताय मला काही कळत नाही. कमीत कमी जर त्यांनी टी शर्ट फ्री दिला, ठीक आहे, तुम्ही एक फ्री टी शर्ट घालताय, ठीक आहे, सोडून देऊ. पण नाही, तुम्ही ते विकत घेताय. हे मला अजिबात कळत नाही. कदाचित माझ्याकडून काहीतरी सुटत असेल. मला वाटतं लेस सुटत असेल. तर कपड्यांबद्दल काही गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे त्यांची सुंदरता बघणाऱ्या लोकांसाठी. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट युअर बॉडी इज इट इज. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं शरीर आरामात असलं पाहिजे. नाही नाही, मी ठीक आहे, मी एकदम ठीक आहे. हेच तर ठीक नाही आहे की ते असं 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 आहे, तेच तर ठीक नाही आहे. मी सांगतोय तुम्हाला, फक्त सेंद्रिय कापड घालून बघा, डोळे बंद करून त्याचा अनुभव घेऊन बघा की ते कसं वाटतंय.
तुमच्या शरीराला आराम वाटेल. तुम्हाला वाटतं की वेगवेगळ्या अस्वस्थ स्थितींमध्ये असणं ठीक आहे. तुम्हाला वाटतं की त्रासलेलं असणं ठीक आहे. तुम्हाला वाटतं की असं आखडलेलं आणि अस्वस्थ असणं ठीक आहे. मला तुमच्या सहनशीलतेचं कौतुक वाटतं. मी अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींबद्दल इतका सहनशील नाही आहे. जर ते एखाद्या ठराविक कारणासाठी असेल तर वेगळी गोष्ट आहे. जर तुम्ही ठरवलं असेल की तुम्हाला ह्या महिन्यात 10,000 बूट विकायचेच आहेत, मग तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर लिहून काढा बुटांच्या कंपनीचं नाव, मला ते चालेल. शेवटी तुम्ही ते विक्री वाढवायला करताय, काहीतरी मिळवण्यासाठी करताय, मला ते चालेल. तर हे काय आहे? तुम्ही कोणासाठी तरी एखादं होर्डिंग आहात का? तुम्ही कोणाच्या जाहिरातीचा बोर्ड आहात का? जर तुम्हाला ते करायचंच असेल तर ईशासाठी तरी करा. मी सांगतो आहे तुम्हाला, आम्ही मोठ्या गोष्टी प्रिंट करू. आता सध्या आम्ही खूप लहान अक्षरात लिहितो इथे. पण तुम्ही जर असे असाल की तुम्ही तुमच्या गळ्यात बूट अडकवून फिरणार असाल तर मला काय प्रॉब्लेम असणार आहे? आम्ही एक टॅटूचं दुकान उघडू. तुमच्या कपाळावर आय लव्ह ईशा. जेव्हा तुम्ही तसंही करायला तयार आहात तर मी का संधी सोडू? मला वाटलं होतं की अशा गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत.